विश्वविद्यालय की अंतिम स्थगित बैठक सोमवार को सुबह 10 बजे बुलाई गई थी। बैठक में एमकेसीएल यौन शोषण और गैर संविदा निर्माण कार्य पर चर्चा होनी थी। इस सवाल पर सदस्य ने विश्वविद्यालय को चुनौती देने का फैसला किया था। इसलिए बैठक शुरू होते ही प्राचार्य डॉक्टर सातपुते के माध्यम से बैठक भंग करने का प्रस्ताव पेश किया गया और इस प्रस्ताव को मंजूरी दे दी गई। घटना पर सदस्य ने नाराजगी जताई। इस पर कुलपति अचानक वहां से चले गए। सदस्य ने आरोप लगाया कि कुलपति ने इस सवाल से बचने के लिए सदस्य को एक साथ गेम खेलकर बैठक भंग कर दी। इस दौरान सदस्य ने रजिस्ट्रार को घेर लिया। सभी सदस्य ने कुलपति को बुलाया तो उन्होंने नहीं माना। इसके अलावा वह कार्यालय नहीं लौटे। इसलिए सदस्य ने नारेबाजी की और मुख्य द्वार के सामने धरना प्रदर्शन किया। दिनांक 11 मार्च 2022 रोजी तहकूब झालेली अधिसभेची मीटिंग आज तात्काळ प्रातपरिचयामध्ये बोलावण्यात आली आणि सुरुवातीलाच एकदम सभा सुरू व्हायच्या सुरुवातीलाच एक प्रस्ताव मांडून घेण्यात आला, ज्याच्यामध्ये सर्व विषय पत्रिका संपली असल्यामुळं ही विधी अधिसभा विसर्जित करण्यात यावी असा प्रस्ताव मांडला आणि त्या प्रस्तावावर अनुमोदन घेऊन एकही सेकंद त्याच्यावरती चर्चा न होऊ देता मी व्हाईस चान्सलरनी तो प्रस्ताव ॲक्सेप्ट केला आणि ही अधिसभा त्या प्रकारे विसर्जित करण्यात आली। सर्व सभासदांचं म्हणणं हे आहे की बाबा तुम्हाला जेव्हा तुम्ही जेव्हा 11 तारखेला जेव्हा हे म्हटलं होतं की ही अधिसभा आपण 22 किंवा 23 तारखेला बोलू तर तुम्ही ती प्रिपोन कशासाठी केली, म्हणजे हे आमकाच प्लॅनिंग होतं आणि ह्या प्लॅनिंग याच्यासाठी होतं की आजची ही जी अधिसभा होती ही गाजणार होती, याच्यामध्ये एम के सी एलचा विषय मोठ्या याच्यावरती सभासद उचलणार होते, लैंगिक शोषणाचा विद्यार्थिनीच्या लैंगिक शोषणाचा विषय सुद्धा उचलण्यात येणार होता। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पांसी, BCN न्यूज नागपूर।